खरं म्हणजे इथेनॉल प्रकल्पात आमचा काहीच संबंध नाही हे त्या दिवशी पण सांगितलं. पालकमंत्री आपले मित्र आहेत, ते सत्तेत आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेचे फायदे घेतात. गरज पडली तर आम्हालाही बोलवा, आम्ही सगळेजण मिळून त्याच्यासाठी जे काय आवश्यक असेल ते कामकाज करूया. लखोबा लोखंडे असं मी नाव त्यांना दिलं आणि त्यांना ते झोंबलं. ह्या सगळ्या गद्दारीचे महागद्दार जर कोण असतील तर आपणच आहात. 2 वर्षात 4 पार्ट्या तुम्ही बदलल्या. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि मतदारसंघातल्यांनी सर्वसामान्य माणसांचे बरेचसे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईमध्ये मी सध्या कामात आहे. दरम्यानच्या काळामध्ये परवा झालेल्या बिद्री कारखान्यावरच्या इथेनॉल प्रकल्पाबद्दलच्या कारवाईबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढून KP पाटील साहेब चुकीच्या पद्धतीची वक्तव्य करतायत. खरं म्हणजे इथेनॉल प्रकल्पात आमचा काहीच संबंध नाही हे त्या दिवशी पण सांगितलं आणि या सगळ्या प्रकल्पाच्या वस्तुस्थिती उद्या सुद्धा भविष्यकाळात आपल्याला माहिती मिळेलच. परंतु KP साहेबांना इथेनॉल प्रकल्पापेक्षा सुद्धा राजकीय इव्हेंट करण्याची धावपळ आणि गडबड झालेली असते. या इथेनॉल प्रकल्पामध्ये काय अनियमित असेल, कारखाने अनेक असतात. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, खासगी कारखाने आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने कारवाई होतात किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी दाखवली जातात. त्याच्या दुरुस्ती करून ताबडतोब तो कारखाना सुरू करणं ही कारखान्याच्या विश्वस्तांची मालकांची जबाबदारी आहे. ते न करता हे राजकीय इव्हेंट करण्याच्या नादात तहसीलदार राधानगरी, तहसीलदार भुदरगड, तहसीलदार करवीर या सगळीकडे, तहसीलदार कागल या सगळीकडे ते मोर्चे काढतात. त्यांना इथेनॉल प्रकल्प चालू हवा, त्यांना इथेनॉल प्रकल्प किंवा कारखान्याच्या हितापेक्षा सुद्धा भविष्यातल्या राजकारणाची फार मोठी चिंता लागली आणि त्यामुळेच हे सगळं करतायत. लखोबा लोखंडे असं मी नाव त्यांना दिलं आणि त्यांना ते झोंबलं. पण किती ठिकाणी त्यांना लखोबा लोखंडे म्हणूया. कालचा त्यांचा एक भाषणातला मुद्दा मी ऐकला आणि मला खूप गंमत वाटली. काय म्हणतायत ते की आता कारखाना बंद होणार, आता टोळ्या येणार नाहीत, आता तुमचं नुकसान होणार. कारखान्याला निर्बंध घातलेत का इथेनॉल प्रकल्पातल्या अनियमिततेबद्दल निर्बंध घातलेत? खोटं किती बोलायचं, लोकांना किती फसवायचं याची हाईट सुद्धा लखोबा लोखंडे करतायत. मला विनंती करायची आहे की हे राजकीय इव्हेंट करण्यापेक्षा ज्या त्रुटी असतील त्या पूर्ण करा. पालकमंत्री आपले मित्र आहेत, ते सत्तेत आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेचे फायदे घेतात. गरज पडली तर आम्हालाही बोलवा, आम्ही सगळेजण मिळून त्याच्यासाठी जे काय आवश्यक असेल ते कामकाज करूया. परंतु राजकीय इव्हेंट करण्याच्या नादात कारखान्याचा आणि सभासदांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच माझी विनंती आहे. गद्दार आणि 50 खोके हा तुमच्या आवडीचा विषय आहे, परंतु तुम्हाला एवढं लक्षात येत नाही की 2 वर्षात 4 पार्ट्या तुम्ही बदलल्या. एकदा अजितदादांच्या बरोबर, परत शरद पवारांच्या बरोबर, परत अजितदादांच्या बरोबर, परत शरद पवारांच्या बरोबर. तुम्ही नेमके कुठं आहात? हसन मुश्रीफ साहेबांबरोबर आहात की शरद पवार साहेबांबरोबर आहात? या सगळ्या प्रश्न बघितल्या तर ह्या सगळ्या गद्दारीचे महागद्दार जर कोण असतील तर आपणच आहात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपेक्षा, राजकीय इव्हेंटपेक्षा कारखान्याच्या हिताला, कारखान्याचे विश्वस्त म्हणून प्राधान्य द्या आणि त्याप्रमाणे काम करा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.